शब्दांच्या जातीमधील विशेषण हा प्रकार पाहणार आहोत. मोरा इतका सुंदर पक्षी कोणताच नाही. इथे मोर हा नाम आहे, पक्षी हे सुद्धा नाम आहे. तर पक्षी हा कसा आहे, सुंदर आहे, त्याच्याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. विराट कोहलीने निळा शर्ट घातला आहे. विराट कोहली हा एक व्यक्ती आहे, तो नाम आहे. आणि त्याने कसा शर्ट घातलेला आहे, निळा शर्ट घातला आहे. हत्ती हा अवाढव्य प्राणी आहे. हत्ती कसा प्राणी आहे, अवाढव्य प्राणी आहे. आंबा गोड आहे. कापूस मऊ आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आपण आत्ताच बघितले की खूप सारे नाम होते आणि त्या नामाविषयी आपल्याला काही ना काही एक विशेष माहिती सांगितले जात होती, ती माहिती म्हणजेच विशेषण असते. जसे काळे, पांढरे, हिरवे, लाल हे सगळे विशेषण आहेत. मग हा पोपट आहे. पोपट कसा आहे, हिरवा आहे. म्हणजेच पोपटाविषयी आपल्याला तो हिरवा आहे हे माहिती सांगितली जात आहे. म्हणून हिरवा हा शब्द विशेषण असतो. कडक, भडक, नरम, खरबडीत, मऊ, नाजूक हे सुद्धा विशेषणाचे काही शब्द आहेत. मग कापूस हा मऊ असतो. मग खरबडीत जर आपण घेतलं तर दगड हा खरबडीत असतो. रंग भडक असतात हे विशेषण आहेत. थंड, गरम, उष्ण, उबदार हे सुद्धा काही विशेषण आहेत. जसं की चहा गरम आहे, आपण चहा थंड झाला असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच थंड, गरम हे काय आहेत, विशेषण. अरुंद, रुंद, लांब, आखूड हे सगळे शब्द रस्त्याविषयी माहिती सांगतात. रस्ता अरुंद आहे, रस्ता खूप लांब होता हे सगळे रस्त्याविषयी आपल्याला माहिती सांगतात. म्हणून हे सुद्धा काय आहेत, विशेषण. विशेषण ओळखण्याची एक सोपी पद्धत असते. आपण जर वाक्याला कसा, कसे, कशी या शब्दांनी प्रश्न विचारला तर आपल्याला विशेषण आपोआप मिळते. जसे काही परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. ते लाकडी कपाट आहे. इथे नाम काय आहे, कपाट. कपाट कसे आहे, लाकडी. म्हणजेच आपल्याला इथे विशेषण काय मिळाले, लाकडी. पुढे दिलेल्या नामासाठी योग्य विशेषण निवडा. सुमित, सुमित हे एक नाम आहे. सुमित कसा आहे, सुमित मऊ आहे का, नाही. सुमित अरुंद, नाही. सुमित प्रामाणिक, हा म्हणजेच प्रामाणिक हा विशेषण सुमितला येथे लागू होतो. म्हणजेच सुमित प्रामाणिक आहे. मग आपलं उत्तर काय असेल, प्रामाणिक. रिकाम्या जागी योग्य विशेषणाचा पर्याय निवडा. चिंचेची चव डॅश डॅश असते. चिंचेची चव गोड असते का, नाही. कडू, नाही. दाट, नाही. आंबट, मग चिंचेची चव आंबट असते. मग आपल्याला इथे आपण विचारायचं वाक्याला, चिंचेची चव कशी असते, आंबट. मग आपल्याला कशी या प्रश्नाने जर आपण वाक्याला प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं विशेषणाचं उत्तर मिळतं. जसं आपण पहिल्या वाक्यात बघितलं, कपाट कसे आहे, लाकडी. सुमित कसा आहे, प्रामाणिक. चिंच कशी आहे, आंबट.
इथे आता हा बॉल आहे, मग या हा बॉल म्हणजेच नाम आहे। मग नामाविषयी काही विशेषण सांगा बरं आता तुम्हाला येतात का? जसे की बॉल गोल आहे, गोल हे काय विशेषण। बॉल काळा आणि पांढरा आहे म्हणजे हे सुद्धा बॉल विषयी आपल्याला माहिती सांगत आहे, म्हणजे हे विशेषण आहे। बॉल मोठा आहे, मोठा हा शब्द सुद्धा विशेषण आहे।